महायुतीचे उमेदवार किरीट सोमय्या यांच्या पवई इथल्या प्रचार रॅलीवर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोमय्या यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे. काल एअरगनच्या सहाय्याने गोळीबार करण्यात आला होता आणि यामध्ये भाजपचे 3 कार्यकर्ते जखमी झाले होते. काल संपूर्ण दिवसभर सोमय्या रॅलीच्या माध्यमातून प्रचार करत होते. त्यांच्या रॅलीची सांगता पवई IIT इथं होणार होती. ही रॅली IIT गेटवर आली आणि अज्ञात इसमांनी या रॅलीवर 3 राऊंड फायर केले. यामध्ये सुभाष गुप्तासह अन्य 2 कार्यकर्ते जखमी झालेत. काल IIT पवईचा मेन गेटचा तिथे आमची यात्रा पोहोचली की कुणीतरी कुठल्या इसमांनी एअर गननी धडाधड गोळ्या झाडल्या. 3 गोळ्या तर आम्हाला कळल्यात, त्याला एअर गननी फायरिंग केलं. एक सुभाष गुप्ताला या इथे लागलं आहे, तुझलं आहे. दुसरा बर्वे म्हणून आहे, त्याचा हाताला स्पर्श करून गेली. तिसरी रिक्षावर लागली. हे म्हणजे गेले महिनाभर असं प्रकरण चालू आहे. म्हणजे NCPचे गुंड दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.